परिसर अभ्यास इयत्ता तिसरी पाठ आठवा आपली पाण्याची गरज बालमित्रांनो हे चित्र पहा बरं तुमचंसुद्धा सुद्धा होतं ना असं कधीतरी कधी कधी आपल्या डोळ्यातून अश्रू वाहतात तर कधी चिंचेचं बुटुक पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं सर्दी झाली की नाकातून पाणी गळू लागतं तर कधी जखम झाली की जखमेतून रक्त वाहतं आता या सगळ्या गोष्टीमधून तुमच्या लक्षात आलं असेल की अश्रू लाळ नाकातलं पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये पाणी असते आता आणखी पाणी कुठे कुठे परत पाहायला आपल्याला मिळतं चला तर मग हा एक प्रयोग करून पहा एक छोटीशी काकडी घ्या मोठ्यांच्या देखरेखीखाली ती किसा जमा झालेला जा किस घट्ट पिळा एक लिंबाची फोड घ्या तीसुद्धा घट्ट पिळा तुम्हाला काय बरं आढळून हो येईल काकडीच्या किसातून आणि लिंबाच्या फोडीतून रस बाहेर पडतो हो की नाही मग आता यातून काय उलगडतं तर लिंबू आणि काकडी याच्या रसातही पाणी असते तर हे जे पाणी आहे हे पाणी आपली तहान भागवतो हो ना आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो आता या चित्रातले काकासुद्धा बघा पाणी पित आहेत मग सुद्धा प्रत्येकजण असं पाणी पितो ही तहान का बरं लागते आपल्याला तर आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालायला हवं यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते आणि पाण्यामुळे रक्त पातळ राहते पाण्यामुळे अन्नाचं पचन नीट व्हायला मदत होते नको असणारे पदार्थ लघवी वाटे शरीराबाहेर जातात आणि त्यामुळे मग पाण्याचं प्रमाण कमी होतं काही वेळेला आपल्याला खूप घामसुद्धा येतो आणि आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं मग असं शरीरातलं पाणी कमी होऊन चालणार नाही ते कमी झालं की आपल्याला ला तहान लागते आपल्याला जशी तहान लागते तशी इतर सर्व सजीवांना सुद्धा तहान लागते त्यांना सुद्धा पाण्याची गरज असते आता हे एक चित्र पहा या चित्रामध्ये नदीकाठी तुम्हाला काही माणसं काही प्राणी पाण्यावरती आलेली दिसत आहेत हो की नाही मला सांगा या नदीकाठी कोणते प्राणी पाणी प्यायला आलेले आहेत पहा बरं या दोन ज्या बकऱ्या आहेत या बकऱ्या पाणी पिताना दिसतात हो की नाही पाण्यात कोण डुंबत आहे पाण्यात इथे मुलं डुंबताना आपल्याला दिसत आहेत एक बैल त्याला घेऊन त्याचा मालक सुद्धा पाण्यात उतरलाय आणि तो बैलाला सुद्धा आपले आंघोळ घालतोय दिसतंय ना त्यानंतर काही लोक काठावर आहेत काही स्त्रिया पाणी भरत आहेत काही माणसं पाण्याची भांडी भरून घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत हे पाणी ते कुठे नेत असतील तर आपल्या घरी वापरासाठी ही माणसं पाणी नेत असणार काही स्त्रिया आपल्याला इथे कपडे धुतानासुद्धा दिसत आहेत काठावरती तर असं हे चित्र अनेक गावांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं हो की नाही अनेक गावांमध्ये तळ्यावर किंवा नदीकाठी गावातल्या गाई म्हशी शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात या पाणवठ्याच्या जवळ गवत आणि इतर झुडपंसुद्धा आपल्याला वाढलेली दिसतात जनावरं पाण्यात डुंबत असतात टिटवी खंड्या बगळे असे पक्षीसुद्धा आपल्याला दिसतात गावचे लोक पाणवठ्यावर कपडे धुतात घरी वापरण्यासाठी सुद्धा पाणी भरून नेतात आता मला सांगा हे असं जे चित्र दिसतंय यामुळे तुमच्या गावातला जो पाणवठा आहे हा स्वच्छ राहील का सांगा सगळ्यांनी जर तिथेच पाणवठ्यावरती अशी सगळी कामं केली तर स्वच्छ राहील पाणी गुरं पण तिथेच पितायत गुरं धुतायत पण तिथेच कपडे पण त्यातच धुतायत असं केलं तर स्वच्छ राहणार नाही मग आपल्या गावातला पाणवठा स्वच्छ राहायला हवा यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल बरं विचार करा आणि तुमच्या वहीमध्ये याचं उत्तर लिहून ठेवा पाणवठ्यातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी कोणती काळजी घ्यावी या प्रश्नाचं उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा त्यानंतर आता हे चित्र पहा या चित्रामध्ये तुम्हाला हे छोटे छोटे प्राणी कीटक दिसतात हो की नाही आता आपण काय करतो पाळीव प्राण्यांच्या पिण्यासाठी आपण पाण्याची सोय करतो आपण जे प्राणी पाळतो त्यांना आपण आठवणीने पाणी पाजण्या पाजण्याची सोय करतो किंवा त्यांना पाणी देतो आपण पण या चित्रात दिसणारे जसे प्राणी आहेत असे अनेक हजारो प्राणी असतात त्यांनासुद्धा तहान लागते आता इथे दाखवलेलं का मुंगी मधमाशी खेकडा विंचू यासारख्या प्राण्यांना सुद्धा तहान लागते पण आपल्या हे लक्षातच येत नाही हो की नाही आता त्यानंतर आणखी एक चित्र पहा इथे सुद्धा पाणी पाण्यावरती वाघोबा पाणी प्यायला आलेले दिसत आहेत पाणवठ्यावरती आणि या वाघोबांना पाहण्यासाठी काही माणसं गाडीत उभी आहेत आता असे वाघोबा पाहण्यासाठी जिथे अभयारण्य असतात म्हणजे त्या प्राण्यांसाठी खास जंगलं तयार केलेली असतात त्या प्राण्यांना तिथे कोणीही मारीत नाही त्यांची तिथे चांगली व्यवस्था केलेली असते अशा ठिकाणी लोक हे प्राणी पाहण्यासाठी मुद्दाम जातात आणि पाणवठ्यावर गेल्यामुळे काय होतं हे लोक पाणवठ्यावर जातात तिथे तहान लागली की असे प्राणी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येतात आणि म्हणून त्यांना पाहण्यासाठी लोक पाणवठ्यावरती जातात आता आपण पाणी सगळ्यांना लागतं हे आपण पाहिलं पिण्यासाठी पाणी लागतं आणखी कशासाठी पाणी लागतं सांगा बरं पिण्यासाठी तर लागतंच आणखी स्वयंपाकासाठी पाणी लागतं आपली स्वच्छता करण्यासाठी माणसाला पाणी लागतं शिवाय शेतीसाठी पाणी लागतं कारखान्यांसाठी पाणी लागतं तर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्त्व आहे आता तुम्हाला एक पुन्हा छोटासा प्रयोग करायचा आहे बघा बरं या चित्रामध्ये तुम्हाला दोन रोपं दिसत आहेत एकाच वनस्पतीची एकसारखी वाढलेली दोन रोपे असणाऱ्या दोन कुंड्या घ्या त्या कुंड्या एक आणि दोन क्रमांक असे त्यांना क्रमांक द्या त्यानंतर पाच दिवस रोज सकाळी फक्त एक क्रमांक लिहिला आहे ती त्या कुंडीला पाणी घाला आणि ज्याच्यावरती दोन लिहिलं आहे त्या कुंडीतल्या रोपाला पाणी घालायचं नाही पाच दिवस काय बरं होईल सांगा ज्या कुंडीत पाणी घालणे बंद केले त्या दोन क्रमांकाच्या कुंडीतलं रोप हळूहळू सुकायला रो रो लागेल पण क्रमांक एकच्या कुंडीतलं रोप टवटवीत राहील मग आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की वनस्पतींनासुद्धा जगण्यासाठी पाण्याची गरज असते आता पुढचं चित्र पहा या चित्रामध्ये ही मुलं आपल्या घरासमोरच्या कुंड्यांना पाणी देत आहेत तर दुसऱ्या चित्रात शेतकरी शेतीला पाणी देतोय म्हणजे पाणी जर वनस्पतीला मिळालं नाही तर काय होईल वनस्पती जगतील का नाही जगणार सर्व वनस्पतींना पाण्याची गरज असते आता का ही शेतीला पाणी देतो आपल्या घराजवळच्या झाडांना आपण कुंडीतल्या झाडांना पाणी देतो मग जंगलात ज्या वनस्पती असतात या वनस्पतींना पाणी कुठून बरं मिळतं तर या वनस्पतींनासुद्धा पाण्याची गरज असते पण हे पाणी त्या कसं मिळवतात तर पावसाचं पाणी जेव्हा जमिनीत मुरतं हे पाणी वनस्पतींची मुळं खूप खोलवर पसरतात आणि हे जमिनीत मुरलेलं पाणी वनस्पतींची मुळं शोषून घेतात आणि आपली पाण्याची गरज या वनस्पती भागवतात जंगलातल्या वनस्पती आता तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का पहा हे जे चित्र दिसतं हे आहे पाणकणीस या पाणकण क का, पाणकणसासारख्या काही वनस्पती फक्त पाण्यातच उगवू शकतात जमिनीवर वाढवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या जमिनीवर जगू शकत नाहीत सुद्धा काही वनस्पती आहेत ज्या फक्त पाण्यात वाढतात त्या म्हणजे कमळ शिंगाडा आणि जलपर्णी यासारख्या वनस्पतीसुद्धा फक्त पाण्यात वाढतात तर अशा प्रकारे आज आपण आपली पाण्याची गरज हा पाठ पाहिला आता तुम्हाला पाण्याची गरज का असते कशा कोणाला असते हे कळलं आता मला सांगा उन्हाळ्यात बागेला जास्त वेळा पाणी का बरं द्यावे लागते सांगा बरं कारण उन्हाळ्यात खूप उष्णता असते आणि त्या उष्णतेमुळे जमिनीच्या लगतच्या भागात काय होतं जे पाणी असतं ते सगळं उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन जाते आणि त्यामुळे वनस्पतींच्या मुळाजवळ जी जमीन असते ही कोरडी होते आणि मुळांजवळचा ओलावा कमी होतो आणि म्हणून त्या मुळांना आपल्याला खूप वेळा पाणी द्यावे लागते उन्हाळ्याच्या दिवसात तळ्यातील पाणी उन्हाळ्यात खूप कमी झालेले का बरे दिसते कारण तळ्यातलं पाणीसुद्धा उन्हाळ्यामुळे काय होतं पाण्याची वाफ होऊन जाते आणि अशी रोज रोज वाफ होऊन गेल्यामुळे उष्णतेमुळे तळ्यातलं पाणी हळूहळू कमी व्हायला लागतं आणि म्हणून मग आपल्याला उन्हाळ्यात हे पाणी खूप कमी झालेलं दिसतं तर अशा प्रकारे आज आपण हा जो पाठ पाहिला या पाठातील काही महत्त्वाचे मुद्दे सजीवांना पाण्याची गरज असते सजीवांच्या शरीरात पाणी असते त्यामुळे शरीराचे काम व्यवस्थित चालते शरीरातील पाणी कमी झाले की तहान लागते अनेक गावात पाणी भरण्यासाठी पाणवठे असतात पाणवठ्याजवळ ठराविक पक्षी आणि वनस्पती दिसतात पाण्याव्यतिरिक्त आपल्याला स्वच्छतेसाठी स्वयंपाकासाठी शेतीसाठी उद्योग आणि कारखान्यांसाठी सुद्धा पाण्याची गरज असते वनस्पतींना लागणारे पाणी त्यांची मुळे जमिनीतून शोषून घेतात आता हा पाठ आपण पाहिला हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की पाणवठ्यातील पाणी खराब होऊ नये यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि हे पाणी खराब होणार ना होणार नाही ही, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे तर अशा प्रकारे आज आपण हा पाठ पाहिला या पाठावरती जो स्वाध्याय दिलेला आहे हा सगळा स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीवरती लिहून पूर्ण करा आणि तुमच्या शिक्षकांना दाखवा धन्यवाद